रही तो हाँ को पका दे मी का आडू गशान मशा तू शान काय करती तू आई मन टैक्टर आला दिशान भरती का पतीत तिकडे गायन मशी आहे त्या तुझ्या पसले काय आहे ग खोंड तुझं खोंड आहे आई शांत गेला चालले उकंडात आले माझ्या डब्यात हळूहळू दिवस उगायला लागलाय हळूहळू दिवस उगायला लागलाय दिवस उगवाय लागले तो आई नाही तिकडे चालले ती कुठे चालले ती झाडून झालंय आता तर आता झाडून घेते ह्याच्या खालच तिकडलं अंगण झाडून घेतलंय सगळं वासरा खालचं पण झाडलंय आता पण किती आवळ आलंय बघा झालड झाली आपली आता चला तर मग भांडी घासून घेऊया भांडे रात्रीची घासायची भांडी घासून घेऊया झालड झाली आपली आता चला तर मग भांडी घासून घेऊया भांडे रात्रीची घासायची भांडी घासून घेऊया सगळे आवरून झालं जेवण ते वगैरे सगळं झालंय आता तर ह्याच्यात दिले डिंगऱ्याचं बी मुळ्याचं शेंगाचं बी तर ते लावायचं इथं चला तर मग आता लावून घेते मोटर चालू आहे पाणी चालू आहे बघा दंडाने वाहते चला तर मग लावून घ्यायला लागले आता मी बघा
गेला ओय तो खेळा बाहेर बाहेर खेळा तो शेजारच्या भाऊकीचं म्हणजे मुलीचं लग्न आहे तर त्यासाठी आज बांगड्या भरायचा कार्यक्रम आहे तर तिकडे चालली मी बांगड्या भरायला कासारी लवकर जायचं त्यासाठी चालली आहे चला तर मग जाऊया पाण्यावरून आली आता इथं चिवडा करायचा चालू आहे आत्याचा आणि चकली काली काढून इथे तळायलाही चालू आहे इकडं आपली चकली झाली आता करंजा करायचा चालू आहे त्या पीठ सगळं आधीच भिजत घालून ठेवलं होतं सगळं तर आज तुळशीचं लग्न आहे बाहेरचं वातावरण सुद्धा ढगाळच आहे घरात करंजा शंकरपाळी चकल्याती सर्वांचे तुळशीचे लग्न आज आभाळ आले चला तर मग आता कपडे काढून घेऊया वाळलेले असतील कपडे काढून घेते कपडे काढून आणून झाले तर आता गड्या करायचं चालू आहे ते माझे वेगवेगळी करायचं चालू आहे ती गड्या कडून झाल्या तुळशीला ही खोळ लावून झाली आहे चला आता बाकीचं काम करून घेऊया कपडे बिपडे लावून झाले संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये करायचे चपाती आळूची वडी आणि काहीतरी भाजी करायचं अजून नियोजन नाही केलं भाजीचं काहीतरी भाजी करून घ्यायची चला तर मग आता लागूया स्वयंपाकाला संध्याकाळच्या चालले कढीपत्ता आणायला तर फुडणीचा भात करायचा म्हणजे मसाला भात करायचा त्यासाठी कढीपत्ता आणाय चालली आहे अच्छा तर इथं कढीपत्त्याचं झाड आहे पण ऊसामुळं काय दिसून येत नाही आहे हे बघा इकडं बघा हे कढीपत्त्याचं झाड आहे दोन झाड आहे ती इकडे एक आणि इकडे एक पण जरा ऊस जर त्याच्यावर पडलं त्याच्यामुळं काही व्यवस्थित काढा येत नाही चला तर मग आता घेऊया आता कढीपत्त्यानं जाऊया घरी लवकरच कढीपत्ता आपला झालाय तोडून आता चला तर मग जाऊया घरी आता तुम्हाला दाखवते लिंबोणीचं झाड आहे आणि त्याला किती मोठं मोहळ आलंय बघा लागलंय त्याला मोहळ माशा बघा त्याला किती आहे त्या चला
चिवडा घेतला आता, चला जाऊया घरी। आता आज काय वातावरण, 2-3 दिवस झाले ढगाळच वातावरण आहे, आबळ आणि वाटते। घेतल्या आता, आता ह्याच्या एवढ्याच्या चपात्या करून घेऊया। भाजी झाली आपली बटाट्याची, इकडं भाताचं सगळं साहित्य काढून ठेवलं आहे। राधाचे पप्पा आता झालेत राहणार ना, तर बघा चावी आहे बाई, चावी किचन आणलंय ग, हा ती किचन आहे गणपतीचे देव बाप्पाचे, म्हणजे घेचे मग आता लग्न लावून। चला पाऊस पण यायला लागलाय आता, हळूहळू टिपकाय लागले। चिंचन बोर घेतले आता तुळशीच लग्नासाठी, चला तर जाऊया आता आपण। तुळशीच लग्न लावायची ना आता, चल बापू सरळ घाल टोपी, बघ सरळ घाल, थांबे घालते हा तशी, हा इकडे बघू, हा दिसतच नाही कस काय बरं, फ्लॅश लागत नाही एवढा। बॅटरी कमी म्हणते, फ्लॅश चालू होऊ शकत नाही ना। कुल्लाष्णनायकं मोरेश्वरं झालेली आहेत। आता चला घरात जाऊया, पाऊस यायला लागला आता, ह्यांना कुठं जायचं काय माहित। तुळशीच लग्न लावून घेतली जाता, कुठं जायचंय तुम्हाला? राहणं जायचंय, ह्यांना राहणं जायचंय आता, लाईट आली आहे, लय घाई लागली ह्यांना। हां बरं ठेवलं, चला चला टाटा कर पप्पाला।